महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई व सुभद्राबाई शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बाल कल्याण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री अनिल मस्के यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक संजय गायकवाड, सिनेट मेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर औरंगाबाद, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती प्रियांका तारू, बाल विकास प्रकल्प अधिकारी, व चंद्रकांत सोनोने संभाजीनगर जिल्हा समन्वयक, ॲडव्होकेट माधव दिपके प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी अरुणा कोचरे, जोकिया नुरबानू, सरस्वती हरकळ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन रामदास गायकवाड, विलास दाबकेकर यांनी मान्यवरांचे स्वागत देखील केले. मराठवादळ मीडिया संभाजीनगर औरंगाबाद प्रतिनिधी रवींद्र सुरटकर. महिला अधिकार के ऊपर बात की कि अपन मनाला कि अपन एकंदर एक समज पण आहे तो आपल्या समाजामध्ये कि जर मुलीचं सासरी चांगलं असेल तर तिला संपत्तीचा हक्क कशासाठी, मुलाचं काय वाईट असतं म्हणजे विचार करा की मुलाचं वाईट काय असतं. नोकरी तो पण करतो ना, म्हणजे तुमच्यापैकी इथे समजा आपण असं म्हणू की 50 जणी बसलेल्या आहेत, 50 पैकी अशा किती जणी आहेत की ज्यांची लग्न हुंडांना देता झाली, फक्त 1-2 एक म्हणजे आपण जर 50 जणी बसलेले आहे इथे तर 7-8 जणांची लग्न जी आहे ती हुंडांना देता आणि हुंडांना घेता झालेली आहे. ठीक आहे, तीच परिस्थिती आपल्या घरातले जे पुरुष आहेत, मुलं आहेत, त्यांच्या बाबतीत ली आहे, त्यांच्या घरामध्ये पण ज्या त्यांच्या बायका आलेल्या आहेत किंवा त्या घरामध्ये जी सून आलेली आहे, जी हुंडा घेऊन आलेली आहे, म्हणजे जेव्हा मुलीला संपत्तीचा अधिकार देण्याची गोष्ट येते त्यावेळेस एक मांडणी सर्वसाधारणपणे केली जाते की तुला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही तुझ्या लग्नाच्या वेळेस हुंडा म्हणून दिलेल्या आहेत, आता तुझा त्याच्यामध्ये हक्क नाही. पण दुर्दैवाने मुलाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जात नाही, उलट तो संपत्तीचा हक्क मिळावा याच्यासाठी आई वडिलांना घराच्या बाहेर पण काढतो, तरी पण त्याचा तो हक्क असतो पण तो मुलीचा हक्क नसतो. मुलीची परिस्थिती चांगली असो वाईट असो तो हक्क तिला दिला पाहिजे. याच्यावरती माझं अगदी ठाम मत आहे, दुमत अजिबात नाही. म्हणजे समजा उदाहरण म्हणून माझ्या सासरीमध्ये मी अब्जोपती असेल पण माझा जो राईट आहे तो मला मिळाला पाहिजे, तो मग माझ्या स्वतःच्या मिळकतीचा असेल किंवा माझ्या आई वडिलांच्या संपत्तीतला असेल, काहीही असो.